नमस्कार. आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. अजित पवारांचं टेन्शन वाढलं. इंदापुरात अजित पवार गटात पडली फूट. पाहूयात काय आहे सविस्तर बातमी. इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात फूट पडली की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे आणि शरद पवार गटाच्या बॅनरबाजीनंतर इंदापुरात पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांचेही भावी आमदार म्हणून बॅनर झळकले आहेत. या बॅनरवर लक्ष नाही फिक्स आहे, 2024 प्रदीपदादा गारटकर आमदार साहेब असा मजकूर लिहिण्यात आला आहे. तसेच यावर सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर असं नमूद करण्यात आलं आहे. याआधी दत्तात्रय भरणे यांचे देखील भावी आमदार म्हणून फ्लेक्स लागले आहेत. मागील 2 दिवसापूर्वी इंदापुरात आमदार दत्तात्रय भरणे यांचे एक बॅनर लागले होते. या बॅनरची देखील जोरदार चर्चा सुरू होती. या बॅनरवर आमचं ठरत नसतं, आमचं फिक्स असतं असा मजकूर लिहिण्यात आला आहे. इंदापूर राष्ट्रवादीकडून हा बॅनर लावण्यात आला होता. यानंतर आता लगेच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांचंही बॅनर लागलं आहे. यावर लक्ष नाही फिक्स आहे, 2024 प्रदीपदादा गारटकर आमदार साहेब असा मजकूर लिहिला आहे. आमचा स्वाभिमान, आमचं विमान, आमचं आता ठरलं, तयारी लागा अशा असल्याचं बॅनर इंदापुरात झळकलं आहे. भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी हे बॅनर लावलं होतं, याची देखील सर्वत्र चर्चा होती. यापूर्वी हर्षवर्धन पाटील 2 वेळेस विमान चिन्हावर अपक्ष म्हणून लढले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक हर्षवर्धन पाटील अपक्ष लढणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे इंदापूरचे आमदार आहेत, तर भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील ही इंदापुरात विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे विधानसभेला इंदापूरची जागा कोणाला सुटणार याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता आली नाही. मात्र महायुतीचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं होतं. हर्षवर्धन पाटील यांनी 2019 विधानसभा निवडणूक भाजपाकडून लढवली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दत्तात्रय भरणे यांना त्यांच्या विरोधात मैदानात उतरवलं होतं. या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला होता. दत्तात्रय भरणे यांनी 1,14,960 मते खेचून आणली होती, तर हर्षवर्धन पाटलांना 1,11,850 मतं पडली होती. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांचा 3,110 मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर हर्षवर्धन पाटील आणि भरणे यांच्यातील संघर्ष गेल्या 5 वर्षात वाढला आहे. अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.